तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक भन्नाट चवीचं मिरची लिंबू लोणचं। तर ही पण 60-70 वर्ष जुनी अशी रेसिपी आहे। तर खूप दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी चव येते ह्याची। तर पाहूया आपण याची प्रोसेस। तर ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। थोडं वेगळ्या पद्धतीने हे लोणचं केलं जायचं। तर पहिल्यांदा 2 चमचे मीठ घेतलेले, 2 चमचे मोहरी घेतलेली, 1.5 चमचा मेथी दाणे घेतलेले, 1 चमचा ओवा आणि जिरे घेतलेले आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली। ही बडीशोप, तर बडीशोप ही 2 टाईपमध्ये मिळती, तर बारीक आणि मोठी। तर त्यातली मोठी घ्यायची आणि 300 ग्रॅम हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि ह्या चमच्याचा वापर करून साहित्य मोजून घेतलेलं आहे। आता गॅसवर पहिल्यांदा पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे त्याची चव छान लागते लोणच्याला। आता ही मोहरी भाजून झालेली आपण काढून ठेवतो एका डिशमध्ये। नंतर त्याच पॅनमध्ये 1.5 चमचा मेथी दाणे घालून घेतलेले। मेथी दाणे छान भाजून घ्यायचे आणि आता आपण मेथी दाणे खलबत्त्यात कुटून घेणार आहे। त्याच्यासाठी एक खलबत्ता घेऊन त्यात मेथी दाणे घालून कुटून घेतो। नंतर मेथी दाण्यातच आपण बडीशोप पण घालून घेणार आहे आणि ती कुटून घेणार आहे। अगदी बारीक पूड करायची नाही, अर्धवटच कुटून घ्यायचे हे। तर हे अशा पद्धतीने कुटलेले मी। आता आपण एक बाउल घेणार आहे मिरचीचं स्टफिंग बनवून घेण्यासाठी। पहिल्यांदा बाउलमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, नंतर हे मेथी आणि बडीशोपची पूड घालून घेतलेली, अर्धवट कुटून घेतलेली ही पूड होती। नंतर आपण 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मोहरी भाजून घेतली होती ती मिक्सरला अशी बारीक पूड करून आणलेली आहे ती घालून घ्यायची। आणि पहिल्यांदा आपण चमच्याच्या साह्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे मीठ एकजीव होईल, मीठ आणि सर्व वस्तू एकजीव होतील। नंतर आपण ह्याच्यात एक मोठं लिंबू पिळून घ्यायचं आहे। जर लहान लिंबू असेल तर 1.5 लिंबू पिळायचे आणि मोठा असेल तर 1 लिंबू पिळून घ्यायचे। आणि परत एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। तर हे स्टफिंग तयार झालेलं आहे मिरचीत भरण्यासाठी। तर हाताच्या साह्याने जरा मिक्स करून घ्यायचं छान। आता आपण 300 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या होत्या,
त्याला असं मधून कट देऊन घ्यायचं आहे. पहिल्यांदा हे मिरच्या धुवून घेतल्यात आणि कोरड्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतल्यात. पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे म्हणजे हे लोणचं खराब होत नाही. तर ह्या मिरच्या तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तर अगदी ताज्या हिरव्यागार मिरच्यांचाच वापर करायचा आहे. म्हणजे लोणचं फार दिवस टिकतं आणि चव पण छान लागती. आणि ह्याचा देठ काढून टाकला तरी चालतो. आता आपण हे सारण केलेलं होतं मिश्रण ते भरून घेऊया याच्यात. तर पूर्ण आतपर्यंत भरून घ्यायचे. फक्त 1-2 महिन्यापुरतंच हे लोणचं करून ठेवायचे आणि हे संपल्यानंतर परत नवीन बनवायचे म्हणजे याची चव छान लागती. तर पूर्ण मिरच्या सारण भरून झालेले. अगदी परफेक्ट प्रमाणातच लोणचं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ह्या अशा सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. तर ही एक प्लॅस्टिकची बरणी घेतलेली आहे. ह्याच्यात लोणचं भरून ठेवायचे. जर काचेची बरणी असेल तर आणखीन चांगलं आहे. पण माझ्याकडं ही प्लॅस्टिकची बरणी आहे त्याच्यातच मी भरून ठेवणार आहे. तर ह्या मिरच्या पूर्ण बरणीत भरून झालेल्या आहेत. आणि हे जे सारण थोडंस राहिलेलं होतं हे मिश्रण, तर त्याच्यात आपण हे 3 लिंबू होते ते बारीक कट करून घेतलेत. बिया काढून घ्यायच्यात आणि ह्या मिश्रणात हे लिंबू मिक्स करून घ्यायचे आणि त्याच बरणीत हे लिंबू घालून घ्यायचे. तर प्रत्येक फोडीला हे मिश्रण लागलं पाहिजे आणि नंतर आपण ह्या बरणीत हे लिंबू पण टाकून घ्यायचे. आणि बरणीचं झाकण लावून 15 दिवसासाठी हे लोणचं मुरायला ठेवायचे आणि नंतरच खाण्यासाठी ह्याचा वापर करायचे. तर खूप अप्रतिम चवीचं असं हे लोणचं तयार होतं आहे. आणि खूप जुनी रेसिपी आहे ही. तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.